यानंतर एक मोठी बातमी शिवसेना आमदारांसंदर्भातली. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या 8 आमदारांचा शपथविधी झाल्यानं शिवसेनेमध्ये नाराजी आहे आणि त्यानंतर मंगळवारी वर्षावरच्या बैठकीत शिवसेनेचे 2 आमदार एकमेकात भिडले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे राष्ट्रपतींसोबत नागपूर दौऱ्यावर होते आणि नाराजीची बातमी कळताच ते तातडीनं मुंबईला परतले. शिवसेना आमदारांमधील नाराजीची बातमी सर्वप्रथम माझानं दिली होती, दरम्यान असं काही झालं नसल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर दौऱ्यावरती होते, पण आपल्या आमदारांमधला हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर ते मुंबईमध्ये परतले. वर्षा निवासस्थानी त्यांनी सगळ्या आमदारांची बैठक घेतली आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कोणत्याही 2 आमदारांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद झाला नसल्याचं शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के सध्या आपल्यासोबत आहेत. नरेशजी, खूप चर्चा आहे शिंदे गटातल्या अस्वस्थतेची, शिवसेनेतल्या नाराजीची, नेमकं काय घडतंय, कोण नाराज आहे? हे बघा, शिवसेनेमध्ये कुठल्याही पद्धतीत नाराजी नाहीये. या सगळ्या कथोकल्पित गप्पा आहेत, कथोकल्पित बातम्या आहेत. काल जी आमची बैठक झाली त्याच्यामध्ये यापुढील संघटनात्मक बांधणी कशी असेल, मंत्र्यांना जे काही संघटनात्मक कामं जी आहेत, आमचे आमदार आहेत, त्यांनी कशा पद्धतीने लोकसभेची तयारी करायची, या दृष्टीने आमची ही बैठक होती. एक आढावा बैठक असते, आमची प्रत्येक महिन्यालाही आमची बैठक असते, परंतु काही जण चुकीच्या पद्धतीने याचा संबंध लावून अशा पद्धतीने बातम्या पसरतायत, पण असं काही विषय नाहीये. पण मग याच बैठकीसाठी मुख्यमंत्री नागपूरचा दौरा सोडून आले? मुख्यमंत्री नागपूरचा दौरा सोडून, काही वैयक्तिक काम होतं म्हणून दौरा सोडून वगैरे आलेले नाहीयेत, तर त्या दिवशी ते आलेले आहेत. या मुंबईमध्ये थांबलेले होते ते एकंदरीत काही कामानिमित्त, परंतु असा काही विषय नव्हता. मीटिंग तर काल झालेली आहे, मुख्यमंत्री तर परवा आले. बर, कुठल्या विषयाचा कुठेही संबंध लावून अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम काही लोक करतायत, पण अशा पद्धतीने काही नाहीये. लोकसभाच्या दृष्टीने कालची जी बैठक होती, बांधणी या संदर्भातली बैठक होती, त्याच्यामुळे तशा पद्धतीने काही विषय झालेला नाहीये. नरेशजी, आभार आपले. आपण एबीपी माझाशी संवाद साधला त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.